6 जून शिवराज्याभिषेक दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं. आपल्या आदर्शवत वडिलांचं स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवणारे, प्रजेच्या हिताचा विचार प्रथम करणारे प्रजावत्सल राजे, असीम शौर्याच्या बळावर शत्रूचं आक्रमण परतवून लावणारे महापराक्रमी महाराष्ट्राचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, ज्येष्ठ नेते आनंद मुस्तारे, श्रीनिवास कोंडी, अनिल उकरंडे, प्रकाश जाधव, सुजित अवघडे, इरफान शेख, शामराव गांगर्डे, दत्ता बडगंची, रमेश कारभारी, बसवराज कोळी, आशुतोष नाटकर, रुपेश भोसले, मिनास बागवान, सांबया हनुमानला, आलमेराज, आबादीराजे, राजू बेळे नवरू, वैभव गंगणे, सोमनाथ शिंदे, अयुब शेख, महिला पदाधिकारी, कार्याध्यक्षा चित्रा कदम, महिला समन्वयक शशिकला कसपटे, सुरेखा घाडगे, कांचन पवार आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.